तिकडे पुढे आहे ना, तिकडे लाईन आहे, तिकडे ओला मची जाणार तिकडे। बघा जवळा कसा, 300 आहे तर 200 बघा। 300 काय किलो? किलो टोल कशी आहे? 400। 400 ला 2 की 1? सगळे मसाले आहे 100 रुपये वाटा। सर्वांना शुभ सकाळ। ही सकाळ कोकणातून, माझ्या कोकणातल्या घरातून आपल्या घरी आलं ना की तो आनंद काही वेगळाच असतो। पालखीसाठी मी गावी आलो आहे। तर आजचा शेड्यूल असा आहे, आज बुधवार म्हटलं की आमचा आठवडी बाजार भरतो, संगमेश्वरचा आठवडी बाजार। तर आज आपण आपलं संगमेश्वरचं जे मार्केट आहे ना ते बघणार आहोत या व्लॉगमध्ये। तर आत्ता आंघोळ केल्यानंतर सगळ्यात अगोदर नाश्ता, तर माझी वाईफने सर्व नाश्ता रेडी करून ठेवला आहे। रूममध्ये गावी आलो की मी कधी नाश्ता करत नाही, बाहेरच करतो, तर चला बाहेर नाश्ता करूया। आपला आजचा नाश्ता ब्रेड बटर आणि चाय। विघ्नेश शुभ सकाळ। शुभ सकाळ। तर आता मस्तही निसर्गाच्या सान्निध्यात नाश्ता करूया आणि त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये पण जायचं आहे। शुभम तू येतोयस ना? शुभम, विघ्नेश आणि मी तिघं ट्रिपल सीटनी जाणार आहे, बघूया कसं काय मॅनेज होतंय। तर मी सगळ्यात अगोदर पटापट नाश्ता करतो आणि नाश्ता करून झाल्यानंतर मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे जो तुम्ही आज बघणार आहे। तर चला नाश्ता करून घेऊया। ऑल सेट, बाजारात जाण्यासाठी निघालोय मी। मम्मीने पिशवी दिले, थोडंफार म्हटली बाजारात चाललायस तर सामान वगैरे घेऊन ये, चिकन वगैरे घेऊन ये, ताई ना आलेत ना। तिघे जण जाणार होतो, मी, विघ्नेश आणि शुभम। पण सीन असं झालं आहे की मी त्या दोघांना आहे ना खाली आमच्या इथे नेटवर्क आहे ना तिथे व्हिडिओ अपलोडिंग करण्यासाठी ठेवले आणि मी म्हटलं की आता तुम्ही दोघं थांबा इथेच, मी पटकन बाजारात जाऊन येतो, नाहीतर अपलोड व्हिडिओ व्हायला अजून 2 तास लागतील। 2 तास जर मी वाट बघितली तर बाजार पूर्ण संपून जाईल। मला जे एक्सप्लोअर करायचं आहे ते करायला भेटणार नाही। तर चला निघूया, लेट झालं तर अजून लेट नको। हा आहे आपला मुंबई गोवा हायवे। हायवेच्या ह्या साईडला खाली मार्केट भरतं आणि ह्या साईडला इकडे डेपो आहे, तर आपल्याला इकडे खाली जायचं आहे। तिथून जर तुम्ही खाली गेलात ना तर भाजी मार्केट भेटेल आणि तिथे पुढे येणार रस्ता आहे राईट साईडला जातो, तिथून खाली गेलात तर पुढे चिकन वगैरे मच्छी वगैरे सर्व भेटेल। आता खाली जाऊया आपण। आपण तिथून पुढे आहे ना राईट साईडला खाली उतरतो आहे आणि ते खाली उतरलं होते बघा सगळी दुकानं आहेत। खाली आल्यावरती एकदम खाली डोकावरती आहे ना म्हणजे, पुढे गेलात की राईट साईडला एक रस्ता आहे, तर लेफ्ट साईडला तुम्हाला सगळं चिकन वगैरे भेटेल आणि राईट साईडला पुढे गेलात ना तर तुम्हाला भाजी मार्केट आणि पुढे सुकं मच्छीचं मार्केट आहे। हे बघा इथे सर्व आहे ना, चिकनचं शॉप आहे, इथे मटण वगैरे भेटतं आणि इथून खाली गेलात ना मच्छी भेटते। तुम्हाला जर नदीतले मासे खायचे असतील ना तर इथून खाली या आणि बघा इथे सर्व नदीतले मासे आहेत। काका हे कसे मासे? हे बोयर आहेत, बोयर खाडीचे। म्हणजे कसं घ्यायचं गेलं तर? हे आम्ही इथं किलो देत नाही, नगाव देतो। म्हणजे कसं तेच नगाव? 200-300 पाहिजे ते काढून देतो। 200 किती भेटतील? 200 रुपये तुम्हाला 10 भेटतील। सर्व नदीतले मासे आहेत ना? हो हो, खाडीचे ताजे मासे आहेत, पकडले जातात आणि इथे विकते ते लोक। तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता, सर्व ताजे मासे आहेत। ओके, ते पूर्ण असे इथे भरपूर असतात। बराच फरक हो, तेच आता ताजेच पकडलेत ना, तुम्ही घेऊ शकता। हो तेच बघा जाईत ना काढून टाकतात। आता आपण चिकन मच्छीचं बघितलं, आता इथून आपण भाजी मार्केट बघूया आणि सुक्या मच्छीचं मार्केट बघूया। इथून आहे ना मधून एक रस्ता येतो, तिथे पण पुढे भाजी वगैरे तुम्हाला बरंच काय काय भेटेल, ते येते वेळेस बघूया आपण। आता इकडे जरा पुढे मोठं मार्केट आहे, तिकडे जाऊया पानं बघूया। मित्रा पानं कशी आहेत? 30 रुपये अर्धा। सुपारी? सुपारी सुपारी 70 आहे आणि 35 आहे।
ओके, तिथे पाणं वगैरे खूप स्वस्त आहेत. जाता वेळेस घेतो मी, तर पुढे जाऊया. तुम्ही तिथून खाली उतरलात ना की सरळ सरळ राईट रस्ता पकडून तुम्ही सरळ सरळ आहात ना की खाली मोठं मार्केट भरतं. खालच्या साईडला आहे ना सुकी मच्छी आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसाले खूप आहेत. तर आता आपण तेच बघूया. ते भाज्या वगैरे पण भेटतात बरेच काही. अगोदर आपण सुकी मच्छी बघूया, त्यानंतर मसाले बघूया. आणि जेवढं मला एक्सप्लोअर करता येईल तेवढं करेल मी. बघा भाजी झालं, आपण सर्व भाज्या वगैरे आहेत, ते मेकअपचं सामान वगैरे आहे. बघा मसाले खूप वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मसाले बघायला भेटतील. नारळ मित्रा कसं नारळ कसं 160 रुपये किलो. आणि यांचे कसे रेट सर सगळं? 160 रुपये किलो खोबरं. आणि हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे मसाले. आणि जर तिखट वगैरे तुम्हाला बरंच काही काही भेटेल. मित्र हा कसा वाटाय मित्रा, हा वाटा कसा आहे? 100 रुपयाचा हा वाटा. त्यात काय काय सगळे मसाले आहेत. 100 रुपये वाटा. चला सुक्या मच्छीचा मार्केट बघू. इथे काय इथे भाजी आहे फळं असं काय नाही की तुम्हाला भेटणार नाही. सर्व भेटेल इकडे सर्व. आपण आहे ना आता एकदम मेन मार्केटमध्ये. तुम्ही इथे आलात ना, तुम्ही तिथून खाली याल, इथे आलात ना की ह्या साईडला सुकी मच्छी भेटते. सर्व सुकी मच्छी मसाले सर्व तुम्हाला ह्या साईडला भेटतील. ह्या साईडला इथे समोर आहे ना ते भाजी मार्केट आहे. आणि तिथे ब्रिज आहे त्या साईडला पुढे आहे ना तिकडे या भाजी मार्केटच्या पुढे तिकडे सर्व ओली मच्छी आणि सुकी मच्छी दोन्ही भेटेल तुम्हाला. आपण आहे ना आता इथून आतमध्ये जाऊया सुकी मच्छी बघत. इथून असं फिरून ब्रिजच्या खालून पूर्ण लास्टला मग भाजी मार्केट एक्सप्लोअर करूया. चला कांदे वगैरे भेटतील. कांदे कसे? 100 रुपयाला 4 किलो. आणि हा कसा? 100 रुपयाला 3 किलो. इथे पण सर्व तुम्हाला मसाले मिरच्या लसूण. लसूण कसं? 20 रुपयाला 40 अर्धा. थँक्यू. बघा अगोदर आपण हा बाजार बघूया, त्यानंतर मच्छीचा बाजार बघूया. 100 रुपयाला 4 किलो. मिरची बघूया. काका मिरची कशी? 220 काय? 220 रुपये किलो. बरं बरं मिरचीचा पण रेट बघितला आपण. बघा पूर्ण आता पुढे आपण आहे ना सुका बाजार बघूया. मच्छी वगैरे भेटते. काकी कसं आहे गावला? कसं आहे शंभरचे किती? 3 वाटे म्हणजे 4 वाटे पकडा. 100चे 4 वाटे. बाकीचं हे कसं आहे? तसेच 100चे 4 वाटे. याला काय म्हणतात? कार. आणि ह्याला वाकटी. वाकटी कशी? अच्छा कितीला ती? 150ला. 4 वाटे. पूर्ण सुका बाजार. इकडे सर्व सुका बाजार आहे. इथून थोडा तिथे आहे, त्यानंतर तिकडे तिकडे आहे पूर्ण असं दोघा तिथपर्यंत. तू काका जवळा कसा? 300 काय किलो? काही कमी? काही कमी? काही कमी होईल काय? 1 किलो हवा होता. 20 रुपये कमी. हवा तेवढा सुका बाजार भेटेल. हवा तेवढा शिंगटा कसा? 300 रुपये. काही कमी? 250. लास्ट 250ला देणार. आणि हा बांगडा? त्याला मीठ लावून ठेवलं पूर्ण. हा एक कितीला म्हणत? एक नाही दोन, 300ला जोडी. 250ला देणार. आता आहे ना आपण थोडं पुढे जाऊया.
आपण आहे ना आता पूर्ण सुक्या मच्छीचा मार्केट बघितला. इथे आलात ना तुम्ही की तुम्हाला बार्गेनिंग करावी लागेल. कुठली वस्तू घ्या बार्गेनिंग तर तुम्हाला करावंच लागेल. बार्गेनिंग केल्याशिवाय तुम्हाला काही भेटणार नाही. बघा तिकडे पण पूर्ण सुक्या मच्छीचा बाजार आहे. हा बघा पूर्ण आणि तिकडे पुढे आहे ना तिकडे लाईन आहे. तिकडे ओल्या मच्छीचा मार्केट आहे. पूर्ण मार्केट आहे. पूर्ण गर्दी बघा तरी ॲज कम्पेअर टू अदर डेज थोडीशी गर्दी कमी आहे आज. नाही तर तुम्ही मे महिन्यात वगैरे आलात ना तर तुम्हाला खूप गर्दी भेटेल. खूप हा सर्व आपण आहे ना ओला बाजार बघूया. ओला इथे ही सर्व सुक्या मार्केटची हद्द आहे. इकडे सर्व आहे ना सुक्का बाजार भेटतो सुकी मच्छी. आणि या साईडला बघा ही पूर्ण इकडे आहे ना ओली मच्छी भेटते. दादा ते पण बघूया कसे आहे का. काकी ओ काकी पोल्टी कशी. हा 100 वाटा ते 500 किलो. आणि हे बांगडे कसे आहेत. ओ काकी बांगडे कसे आहेत. आणि हा पापलेट तो त्यांचा आहे का. हा कसे 350 3 बापरे खूप महाग आहे. नाही नको मार्केट आहे पण मच्छी खूपच महाग आहे. पूर्ण मार्केटच मार्केट ते हवं ते घ्या. पूर्ण इकडे मार्केट आहे. टोल कशी आहे. 400 दोन केक. अच्छा 300 म्हणतात. अजून तुम्ही बार्गेनिंग केली तर कमी होईल. आणि हा कुठला मासा. पाकडा कसा 100 एवढा. आणि हे कसं 200 म्हणजे याला खूप बोलतात. ओके ओके वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मासे इथे भेटतील. इकडे पण मार्केट आहे आणि थोडं इकडे पण मार्केट आहे. आलात की तुम्ही बार्गेनिंग करा. माधर तो बाकी हे कसे मुळे कसे ते 50 हे एवढे. आणि हा इथे सुका मासा आहे. खूप मोठं मार्केट आहे. चला आपण पूर्ण मार्केट बघितलं. इकडे पुढे पण जाऊन आलो. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मासे वेगवेगळ्या प्रकारचे मासे त्यांचे वेगवेगळे रेट्स. प्रत्येकाचे रेट्स खूप वेगवेगळे आहेत. आपण तर मच्छी घेणार नव्हतो. आपण फक्त रेट्स काढले तुमच्यासाठी. तर आता आपल्याला घ्यायचं आहे चिकन आणि त्यानंतर कप्स वगैरे घ्यायचं आहेत कारण की उद्या पालखी येणार आहे ना घरी. तर त्यासाठी कप वगैरे लागणार आहेत आणि थोड्याफार वस्तू अजून घ्यायच्या आहेत. तर ते सर्व घेऊया. आपण आता खाली येऊन सुका बाजार म्हणजे सुकी मच्छी ओली मच्छी त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले या सर्व गोष्टी बघितल्या. आता इकडे या साईडला ना हा ब्रिज आहे. हा ब्रिज आहे इकडे मच्छी वगैरे भेटते. आणि या साईडला ना तुम्हाला भाजी भेटेल. बघा भाजी मार्केट बघा पूर्ण भाजी मार्केट आहे. 10 रुपयाला मिळते. बघा इथे सर्व तुम्हाला भाजी भेटेल. मित्रा भेंडी कशी. हा कितीला 20 भाव आहे. आणि हे टोमॅटो
20 ला पाव, टोमॅटो 20 ला किलो, बघा मला बघू, भाजी तुम्हाला काय घ्यायचं आहे ते घ्या. इकडे सर्व भाजी मार्केट आहे, त्या साईडला सुकं मार्केट होतं, त्या साईडला ब्रिज खालीवाला मार्केट आहे, आणि इकडे भाजी सर्व भेटतो. चारली कशी? 15 ला पाव. मिरची? 40 ला. आणि डांबे? 15 ला पाव. हे सर्व भाजी मार्केट असं प्रत्येकाचे वेगवेगळे काय बोलतात एरिया आहेत. कसं आहे सुपले? कसं आहे सूप? सूप 240 रुपये. काही कमी? हा कमी करतो ना. किती फायनल द्यायचा झाला तर कितीला? फायनल काय 220 पर्यंत. तू 220 पर्यंत? आणि ती रोवली 160 आहे. फायनल 150 पर्यंत. 150 पर्यंत ते आपण वस्तू तुम्हाला भेटतील. इथे आपलं आहे ना पूर्ण मार्केट एक्सप्लोअर करून झालं. आपण सुक्या मच्छीचं मार्केट, त्याचबरोबर ओल्या मच्छीचं, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, भाजी, हे सर्व एक्सप्लोअर केलं. सुकी मच्छी मी घेतली नाही कारण की मम्मीने ऑलरेडी घेऊन ठेवले, आणि मच्छी घेणार होतो पण सर्वजण म्हणत होते की आम्हाला चिकन घ्यायचं आहे, तर त्यामुळे मी चिकन घेणार आहे. त्यामुळे मी तिथे काही खरेदी केलं नाही, तुम्हाला सर्व दाखवलं फक्त. तर चला, आपल्याला अजून चिकन घ्यायचं आहे, त्याचबरोबर चायचे कप घ्यायचे आहेत, अशा सर्व गोष्टी घ्यायच्या आहेत. पटकन घेऊया आणि निघूया. चला, राहिलेल्या गोष्टी घेऊया पटापट. तर आपल्याला कप्स घ्यायचे होते. इथे आतमध्ये ना गल्लीमध्ये एक दुकान आहे, पी एन ट्रेडर्स. हे बघा, होलसेलचं दुकान आहे. टोटल होलसेल आहे ना? टोटल होलसेल आहे. तुम्ही इथून घरात लागणाऱ्या वस्तू किंवा टाइमपास खाण्याचे वगैरे घेऊ शकता. आपल्याला हे घ्यायचं होतं, आपण घेतलेलं आहे. आणि आता पुढे चिकन घ्यायचं आपल्याला, ते पण घेऊया. 15 रुपयाला एक ना? 30 रुपये झाले. चला, स्वस्तच भेटलं. आपलं सर्व घेऊन झालेलं आहे. मी ब्रश आणायचं विसरलो होतो, तो ब्रश घेतला आणि फेशवॉश, हे कप्स, आणि इथे चिकन घेतलं आणि तिथे नारळ घेतले आहेत. तर आपलं जे घ्यायचं होतं ते सगळं घेतलं आहे, मार्केट एक्सप्लोअर करून झालं आहे. आता इथून आपण डायरेक्ट भेटूया घरी. घरी जाऊन अजून मला एडिटिंग वगैरे सर्व करायचं आहे, त्यामुळे पटकन निघतो. जास्त काही टाईमपास करत बसलो नाही, नाहीतर मग खूप वेळ निघून जातो. तर इथूनच आपण आता भेटू डायरेक्ट घरी. आता झालो घरी. इतकी गरमी आहे ना बाहेर, बापरे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आमचा संगमेश्वरचा आठवडी बाजार? कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. आणि जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. असं काहीच नाही की जे आमच्या संगमेश्वरच्या आठवडी बाजारामध्ये भेटत नाही, सर्व काही वस्तू भेटतात, फक्त शोधावे लागतात. आणि मार्केट इतका मोठा आहे ना, तुम्हाला 1.5 ते 2 तास लागतील पूर्ण फिरायला. 1.5 तास तर लागेलच तुम्हाला पूर्ण फिरायला. बाकी आता आलो आहे, फ्रेश होतो आणि जेवतो, जाम जोरात भूक लागले. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, आठवडी बाजार आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असंच आता आपण भेटू एका नवीन व्लॉगमध्ये, एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी घरीच राहा, मजेत राहा, सेफ राहा. बाय बाय.